नागपूर येथील टाटा स्टील यार्ड महेलगाव येथून लोखंडी सळे घेऊन गुजरातकडे निघालेल्या ट्रेलर चालकाने नागपूर ते धुळे शहरातील सुरत बायपास पर्यंतच्या प्रवासात सुमारे 40 टन वजनाची 18.5 लाख रुपये किमतीची सळे विकून पोबारा केला होता। या घटनेसंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्ट मालक गुरुदीप सिंग ज्ञानसिंग किंग वय वर्ष 53 राहणार छत्तीसगड यांनी फिर्याद दाखल केली होती। या गुन्ह्याचा उलगडा करत सळईसह पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। एक गाडी मालक आहे मध्य प्रदेशातले, त्यांच्या गाडीमध्ये लोखंडी सळ्या भरून गाडी नागपूरवरून सुरतला जात होती, तर त्यातील 5 टन माल हा त्यांच्या ड्रायव्हरने विकला आणि गाडी धुळ्यामध्ये सोडून निघून गेला, तर त्याबाबत त्यांनी तक्रार दिल्याने आपण त्यांच्या तक्रारीवरून गोपनीय माहिती काढली, तसंच ड्रायव्हरकडची माहिती घेतली, ड्रायव्हरकडनं माहिती घेतली काही त्याचे इतर मित्रांकडनं, त्यावरनं आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार आपण धुळ्यातनं पूर्ण गेलेला माल 5 टन माल हा रिकव्हर केलेला आहे, त्यात एक आरोपीसुद्धा अटक केलेला आहे आणि सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक भुजबळ साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। तो 2,31,000 रुपये किमतीचा माल आहे, 5 टन।